ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अहमदनगरमधून ही धक्कादायक बातमी आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृत गौरी गडाख यांच्यावरती नेवासा तालुक्यातल्या सोनई गावात आज अंत्यसंस्कार पार पडले. गौरी यांनी आत्महत्या का केली, नेमकं असं काय घडलंय, आपण पाहूया त्याचा आढावा घेणारा एक सविस्तर रिपोर्ट. इतकी आनंदी असणारी व्यक्ती गळफास घेऊन आत्महत्या कशी काय करू शकते. नेवासातल्या ज्ञानेश्वर कॉलेजच्या गॅदरिंग मधला जानेवारी महिन्यातला हा व्हिडिओ. गौरी गडाख यांनी पती प्रशांत गडाख यांच्यासोबत एका गाण्यावर ठेका धरला होता. कायम हसतमुख असणाऱ्या गौरी आनंदात दिसत होत्या. पण अवघ्या 9 महिन्यात असं काय झालं की ज्यामुळे गौरी यांनी आपलं जीवन संपवलं. गौरी यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला. प्रोविजनल पोस्टमार्टम रिपोर्ट जो पोस्टमार्टम संपला, प्रोविजनल पोस्टमार्टम मध्ये डॉक्टरांनी, 4 डॉक्टरांचा पॅनल होता, त्यांनी प्रोविजनल पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये डेथ ड्यू टू हँगिंग असं मेन्शन केलेलं आहे. त्यानुसार आम्ही पुढील तपास करीत आहोत. नगरच्या राहत्या घरात गौरी यांनी आत्महत्या केली. नगर जिल्ह्यात गडाख कुटुंबाचं मोठं प्रस्थ आहे, त्यामुळे गौरी यांच्या आत्महत्येनं मोठी खळबळ उडाली आहे. गौरी गडाख या लोणी गावातल्या वसंतराव विखेंच्या कन्या. 2001 साली त्यांचा विवाह प्रशांत गडाख यांच्याशी झाला. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या त्या भाऊजय होत्या. गौरी गडाख यांना 12 वर्ष आणि 7 वर्ष वयाच्या 2 मुली आहेत. राजकारणात प्रत्यक्ष कार्यरत नसल्या तरी सामाजिक कार्यात मात्र त्या अग्रेसर होत्या. गौरी यांचा मृत्यू गळफासानं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं. औरंगाबादमध्ये शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह सोने या त्यांच्या गावी नेण्यात आला आणि तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. पण प्रश्न मागे कायम राहिला, गौरी गडाख यांनी आयुष्य का संपवलं. निखिल चौकर, एबीपी माझा, अहमदनगर.